महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले. मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन खोतकर हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले पाहायला मिळतात. त्यांच्याशी बोलून आलो, मला त्यांनी सांगितलं की तुमच्याशी या विषयावरती बोला, या विषयावरती तुमच्याशी बोला. मी आत्ता उपसमितीची बैठक याच्यावरती चालू आहे, पुढे मंत्रालय याच्यामध्ये सह्याद्रीवर तो निर्णय आता येईलच जो काय याच्या तो. पण आता मुख्यमंत्र्यांनी तत्वतः त्या ठिकाणी आपण चर्चेला यावं अशा प्रकारचं निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. तर माझं मत आहे की आपण चर्चेला त्या ठिकाणी बघा, ही संधी आहे नरेंद्र पाटील तुम्हाला समाजाचं भलं करण्याची. या संधीचा कसं सोनं करता येईल या संदर्भाने जर विचार केला तर मला असं वाटतं की समाजाचं भलं होईल आणि समाजाच्या मुलाला न्याय मिळेल. ही गोष्ट तर 100% खरी आहे की आत्तापर्यंत जेवढं काय घडलं ते तुमच्या एकट्याच्या आंदोलनामुळं समाजाला मिळालेलं आहे. हे मी मान्य करील, समाज मान्य करील, सर्व गोष्टी मान्य करतील. तुम्ही जे निस्वार्थपणे समाजासाठी भांडला, समाजासाठी केलं, तर त्याच्या 3,500 लोकांना नोकऱ्या भेटल्या. हे कोणाचं यश आहे? हे तुमचंच यश आहे. OBC-मधून फीस भेटलं कोणाचा यश आहे? तुमचंच यश आहे. त्यामुळे हे या सर्व गोष्टी ज्या झाल्यात या सर्व गोष्टी तुमच्या प्रयत्नामुळे झालेल्या आहेत. आत्ताही जे राज्यातल्या सर्व विदर्भात लागू आहे, खानदेशात लागू आहे, म्हणजे सर्व ठिकाणी कुणबीचं हे लागू आहे, आणि आता गायकवाड समितीचा रिपोर्ट किंवा हे नवीन समितीचा रिपोर्ट जो आहे त्यानुसार आपल्याला फक्त त्यामध्ये ते GR काढायचा. तो तेवढं मी त्यांना बोललो की साहेब हा GR आपल्याला काढावा लागेल. ते म्हणजे चर्चा केल्याशिवाय आपल्याला कसं काढता येईल? चर्चा तर करू आपण म्हणलो साहेब तो जसं म्हणणं आहे की GR काढा, टिकू न टिकू, तो कोटा टिकला नाही टिकला बोल, टिकला तर पाहिजेच ना. आपण त्याला कायदा तर करा ना, कॅबिनेटचा आणि विधिमंडळाचा. मग त्याच्यासाठी हा जो टास्क फोर्स निर्माण होतो, टास्क फोर्स हे सुप्रीम कोर्टाचा विषय नाही, इथं आता राज्याचा करावा लागेल. नाही, राज्याचा टास्क फोर्स नसतो. राज्याची जी समिती आहे, जी समिती आज समितीने मिळेल, ती समिती जी आहे त्या समितीनुसार मला असं वाटतं की आता तो निर्णय आज बघा. आज संधी तुम्हाला आहे, तुमच्या नावानं इतिहास लिहिला, तुमच्या नावानं इतिहास लिहिला जाईल म्हणून करतो. तुमच्या नावानं इतिहास लिहिला जाईल. तुम्ही आता आपल्या सर्व सहकाऱ्याशी बोलून तुम्ही चर्चेचे दारं ओपन करावे. आता तू काल चर्चा केली, आजही तुमच्याशी ओपन करायला बंद करतो पुढे केले जाईल. पण आपल्याला हे असं ठेवून चर्चेला जाता येणार नाही मुंबईला. चर्चेला काय याची चर्चा मी कसं ते सांगा म्हणलं की सांगतो ना. म्हणजे तुमच्या हव्यांचं तर झालं की होऊन जाईल, दिखलंच होऊन जाईल ना. मी त्यांच्याकडे जातो, त्यांना मी जाऊन भेटतो, बोलतो की बा साहेब तुम्ही मनोज पाटील जरिंग आले तर GR काढताल का असं विचारून येतो. मी सांगतो तुम्हाला काल म्हणजे किती सोपं आहे. आमचं तर जात मला चर्चा करायची, तुमचं जर मत असेल तुम्ही तिथं आल्याशिवाय होत नाही तर आम्ही येतो, अडचण नाही. ओके, त्याची काय अडचण नाही. रात्री गिरीज भवन ते आले होते माझे साहेब, त्याला त्यांच्या डोक्यावरती सुप्रीम कोर्टाचा आरक्षणाचा खटका होता, ते आम्ही काढलंय सगळं. महाराष्ट्रातला मराठा एकदम थोडा राहिला होता, सगळा आरक्षणात गेला सगळा, विदर्भातला गेला आणि कुणबी एकच आहे. एक वेळेचा जे आरे एवढा काढा, याला प्रमाणपत्र देण्यात यावे सरसकट मराठा समाजाला. विषय संपला, एक वेळीचा काळाचा मराठा आणि कुणबी एकच आहे. शासन एक वेळेचा त्याचा अर्थ झाला, परंतु त्यांचे काही रूल असतील ते नाही, पण तो तसाच असतो, एक वेळेचाच असतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, माझ्याकडे मी लिहिलेलं आहे तुम्हाला. महाराज आज इतर महाराष्ट्र OBC सर्वात 82 होईल कुणबी जाती अंतर्गत मराठा कुणबी कुणबी मराठा ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी व कुणबी मराठा ही जात म्हणजे मराठा जात आहे असे शासनाचे निर्णय आले आहे.
करिता मराठवाडा औरंगाबाद महसूल विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावेत. असलेल्याला असलेल्या सरसकट इथं सरसकट शब्द घ्या पुढं इथं मराठा जातीचा उल्लेख असलेल्या महसूल मराठी जाती मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना बरोबर हेच बरोबर हेच बरोबर आहे कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे या असे चार ओळी काढल्या चालतील हेच पाहिलं या चार ओळी फक्त इथं याला मामा करून महाराष्ट्रकारामध्ये थोडे राहिले. आता कशाला आपण मराठवाडा धरला ना आपण मराठवाडा बोलू आपण मराठवाडा आपण हैदराबाद हैदराबाद महाराष्ट्र राज्याचा मागास वर्ग आहे बरं इथं फॉमा पुढं इथं त्या नावाने नाही ते त्या नावाने हे फक्त मत मानलेलं त्याने हे सर्व त्यामध्ये आपण तपन मुद्दे घेतले सर्व मुद्दे घेतले पासष्टला आरक्षण देशमुखला झालं नंतर 67 आरक्षण दिलं गेलं एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे यानुसार याला अंडरलाईन करा बस एवढंच बाकी काहीच गरज नाही कोणाची मी 2024 काहीच गरज नाही कोणाची मी हेच सांगतो रोजच्या भाषणामध्ये एवढंच सांगतो बाकी काहीच गरज नाही याला डबल अंडरलाईन करा आणि एवढंच घ्या फक्त इथं हाय आहे त्याचं सरसकटच हे प्रॉब्लेम आहे त्याच बरोबर याच्यावर समाधान हो फायनल बोलू फायनल बोला बोला तो बोलतो